पुढची बातमी पाहूयात. युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचं निधन झालेलं आहे. दुर्गा भोसले शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. ठाण्यामधील ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. अतिशय दुःखद अशी ही बातमी आता आपण पाहतोय. युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचं निधन झालेलं आहे. दुर्गा भोसले शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे. ठाण्यातील ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. दुर्गा भोसले शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. ठाण्यातील ठाकरे गटाच्या मोर्चात देखील त्यात सहभागी झालेल्या होत्या. अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचं निधन झालेलं आहे. ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवा सेना प्रमुख सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचं निधन झालेलं आहे. अलीकडे अशा पद्धतीनं अतिशय तरुण वयामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अशाच पद्धतीचा आणखीन एक मृत्यू आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेना सचिव दुर्गा भोसले यांचं निधन झालेलं आहे. दुर्गा भोसले शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. दुर्गा भोसले या युवा सेनेच्या सचिव म्हणून काम करत होत्या. युवा सेनेच्या प्रत्येक आंदोलनात लढ्यामध्ये त्या आघाडीवर होत्या. कालच्या मोर्चात मी त्यांना पाहिलं. सतत त्या हितगीत अन्याय हितगीत संघर्षाची दुर्गा भोसले होत्या आणि त्या तरुण कार्यकर्त्याचा तरुण पदाधिकाऱ्या त्या प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला हे आम्हाला सगळ्यांसाठी दुःखद आणि अस्वस्थ करणारी ठीक आहे. तर खासदार संजय राऊत यांची या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अनेकदा ठाकरे गटाच्या कार्यक्रमांमध्ये मोर्चामध्ये हिरहिरीने त्या सहभागी होत होत्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. माझी सहकारी मयुरी ओंबासे सध्या आपल्यासोबत आहे. मयुरी, दुर्गा भोसले शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यांना अशा पद्धतीने हृदयविकाराचा झटका आल्याचं समजतंय. तृप्ती, खरंच काल रोशनी शिंदे यांच्या प्रकरणात ठाण्यामध्ये एक जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात या जितेंद्र आव्हाड वगैरे अनेक कार्यकर्ते नेते समावेश होत्या या मोर्चामध्ये त्यांचा. आणि या मोर्चात या ज्या सचिव होता युवा सेनेच्या भोसले म्हणून दुर्गा भोसले त्यांनी नेतृत्व देखील केलं मोर्चाचं आणि त्यानंतर फेसबुक लाईव्ह देखील केलं. फेसबुक लाईव्ह नंतर मोर्चातच त्यांना अस्वस्थ जाणवू लागलं आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र आदित्य ठाकरेंनी सुद्धा या सगळ्या ज्या प्रकरणात त्यांचा जो मृत्यू झालाय त्यावर खूपच अशी अचानक एक्झिट झाल्याने ठाकरे गटाला मोठी हानी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दुर्गा यांचा बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होतं. त्यांच्या तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या एक्झिटने ठाकरे गटाला मोठी हानी पोचलेली आहे आणि एकंदरीतच सगळ्यांनी उद्धव ठाकरे म्हणा, आदित्य ठाकरे म्हणा, संजय राऊत, एकूणच ठाकरे गटाच्या वतीने त्यांची एक्झिट झाल्यामुळे ठाकरे गटाला जी आहे मोठी हानी पोहोचलेली आहे. मयुरी, ठाकरे गटाला अशा पद्धतीनं एका त्यांच्या हिरहिरीच्या तरुण नेत्याचा कार्यकर्त्याचा मृत्यू होणं मोठा झटका मानला जातो. एकूणच दुर्गा भोसले यांचं कार्य ठाण्यामध्ये कसं होतं, कशा पद्धतीनं त्या तिकडे संघटना बांधणीसाठी काम करत होत्या? युवा सेनेत सचिव पदावर त्या कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांना त्यांची जी मोठ बांधणी होती युवकांची, त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी खरं तर त्यांचा मृत्यू झालाय. मात्र याच्या आधी त्यांनी युवा सेनेत बऱ्याच प्रमाणात काम केलेलं आहे. युवा पदाधिकारी म्हणून आधी काम केलं होतं, त्यानंतर आता सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी युवा सेनेसाठी देखील मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि आता त्या सचिव पदावर कार्यरत असल्यामुळे जे अनेक युवा नेते होते त्यांची मोठबांधणी त्या आता करत होत्या. येणाऱ्या निवडणुकात त्यांची चांगली साथ मिळणार होती. मात्र 30व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता धन्यवाद मयुरी या संपूर्ण माहितीसाठी.